व्यक्ती त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. प्रोत्साहन प्रदर्शनात अनेक संस्था संघटनातील दिव्यांग व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात दिव्यांग व्यक्तींनी दिवाळीसाठी तयार केलेल्या आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. आकर्षक पंथ्या, बास्केट, फराळाचे पदार्थ, आकाश दिवे, हस्तकलेच्या विविध वस्तू असे अनेक आकर्षक वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतात. या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन दिले जाते. विविध शहरातील दिव्यांग संस्था संघटनांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असल्याचं येथील संयोजकांनी सांगितलं आहे. प्रोत्साहन या आमच्या प्रदर्शनाचं हे 16वं वर्ष आहे. गेली अनेक वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असलेल्या लोकांनी केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवतो आणि ह्याला लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कलावस्तू आहेत, ज्याच्यामध्ये कागदाच्या भेटवस्तूंच्या पाकिटांपासून खाद्यपदार्थ आहेत, मण्यांच्या, लोकरीच्या वस्तू, वायरच्या बास्केट्स, कागदाच्या पिशव्या, कापडाच्या पिशव्या, पणत्या, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, अशा खूप विविध वस्तू आहेत. भरतकामाचे नमुने असलेल्या वस्तू आहेत. काही लोकांनी चित्र काढलेले पेंटिंग्स वगैरे पण आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार केलेले आहेत. आत्ताच एकीकडे एका मुलाचं, अंध मुलाचं प्रात्यक्षिक पण चालू आहे जो दिवे बनवतो. साधारणपणे 50 स्टॉल आहेत, त्यापैकी काही जणांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. प्रदर्शन आज 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर उद्या दररोज सकाळी 10 ते 8 अशा वेळामध्ये आहे.